आता शिक्षक बंधू आणि भगिनी, आपणास आता सध्या ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे आणि या ऑनलाईन शिक्षणामध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ बनवावे लागत आहेत, यूट्यूबवर ते अपलोड करावे लागत आहेत. तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त चांगला कसा होईल आणि इफेक्टिव कसा होईल आणि जास्तीत जास्त लाईक कसे वाढतील, सबस्क्रायबर कसे वाढतील, यासाठी आपण चांगला चांगला व्हिडिओ बनवण्यासाठीचा प्रयत्न करतो. तर मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनींनो, आशा करतो की मी आत्ता जो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे हा तुम्हाला आवडेल. बघा, आपण आधी व्हिडिओ करतो आणि काइन मास्टरमध्ये त्याला एडिटिंग करतो. तर या काइन मास्टरमध्ये एडिटिंग करण्यासाठीच्या ज्या खूप साऱ्या आयडियाज आहेत, त्या आयडिया बऱ्याचशा आपल्याला माहीत नसतात. काइन मास्टरमध्ये खूप सारे फीचर्स आहेत, ते आपण वापरत नाहीत. तर मला वाटतं की ते आपण वापरावेत आणि जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ आपला कसा होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर बघूया काइन मास्टरचा कसा चांगला वापर आपण करू शकतो मित्रांनो. मग मी माझ्या व्हिडिओ करताना एक आयडिया अशी वापरली की ग्रीन स्क्रीन आपण वापरतो आणि जसं आपण तुम्ही यूट्यूबवर पाहिलं तर ग्रीन स्क्रीनचं खूप महत्त्व आहे काइन मास्टरमध्ये, आणि त्या ग्रीन स्क्रीनचा वापर करून आपण आपला व्हिडिओ खूप चांगला बनवू शकतो. बघा मी कसं केलं आहे, तुम्हाला दाखवतो. काइन मास्टरमध्ये तुमच्याकडे समोर स्क्रीन दिसत आहे, मी काइन मास्टर ओपन करतो. बघा आता मी काइन मास्टर ओपन केलं आहे. काइन मास्टरमध्ये मी हे जे प्लसचं चिन्ह दिसत आहे या प्लसच्या चिन्हावर क्लिक केलं. आता जे तुम्हाला दिसत आहेत 16, 9, 9, 16 आणि 1, 1, यापैकी 16, 9 हे यूट्यूबवर व्हिडिओ करण्यासाठी खूप चांगलं असतं रिझोल्युशन, त्यामुळे मग 16, 9 आपण निवडूया. आता 16, 9 हा भाग निवडल्यावर काइन मास्टरच्या मध्ये आपण आलोत. तर मित्रांनो, आपल्याला जर का चांगली बॅकग्राऊंड घ्यायची असेल तर त्यासाठी आधी आपल्याला बॅकग्राऊंड हा शब्द, बघा पहिला ऑप्शन आहे बॅकग्राऊंड, ते निवडायचं. बॅकग्राऊंड आपण निवडली मग त्यामध्ये फार ऑप्शन येतात, आपल्याला हवी ती बॅकग्राऊंड घेता येते. मग एक बॅकग्राऊंड आपण कोणती तरी निवडूया. बघा मी निवडली एक बॅकग्राऊंड, ती बॅकग्राऊंड आधी आपण मोठी करून घेऊया. आपला व्हिडिओ जेवढा असेल, समजा तुमचा 30 मिनिटांचा व्हिडिओ असेल तर 30 मिनिटापर्यंत ही बॅकग्राऊंड आपण मोठी करून घ्यायची साधारणपणे, तशी आपण याला वाढवू शकतो. आता ही बॅकग्राऊंड आपण घेतली आहे, आता काय करायचं आहे, हे जे बाजूला ऑप्शन दिसत आहेत क्लिप ग्राफिक्स, कलर फिल्टर, ॲडजस्टमेंट वगैरे, हे जे दिसत आहेत, इथून आपल्याला बाजूला साईडला खाली जर का तुम्ही क्लिक केलं तर दुसरा ऑप्शन तुमच्यासमोर येतात. बघा वरती मीडिया, लेयर, रेकॉर्ड ऑडिओ असे ऑप्शन आले. आता तुम्ही लेयर यावर क्लिक केलं तर लेयरवर क्लिक केल्यावर आणखी इतर पुढचे ऑप्शन ओपन होतात, मीडिया, इफेक्ट, स्टिकर, टेक्स्ट, हँडरायटिंग. मग आपण मीडियावर क्लिक करूया, वरचं पहिलं ऑप्शन आहे मीडिया, त्यावर क्लिक केलं. आता आपण जो व्हिडिओ केलेला असतो, बघा काय करायचं असतं, इथे तुम्हाला स्क्रीनवर जो वरती डाव्या उजव्या बाजूला एक फोटो दिसतोय बघा, तो माझ्या ग्रीन पडद्याचा फोटो आहे. बघा मी काय केलं आहे, आपल्या भिंतीला एक ग्रीन पडदा लावलेला आहे आणि त्या ग्रीन पडद्यावर आपल्याला व्हिडिओ करता येतो. बाजूला मी एक व्हिडिओ केलेला आहे, बघा कन्व्हर्टेड म्हणून दिसतोय, त्याला मी क्लिक करतो खाली. हा व्हिडिओ कन्व्हर्टेड व्हिडिओ या ग्रीन पडद्यावर मी व्हिडिओ केलेला आहे. पुन्हा त्याला आपण क्लिक केलं लेयरमध्ये, तर आता बघा तो इथे लेयर म्हणून आपल्या काइन मास्टरवर येतो. आता आपल्याला त्याला एडिट करायचं. बघा हा मी व्हिडिओ केलेला आहे, हा छोटासा व्हिडिओ मी अर्ध्या मिनिटाचा केलेला आहे. मग याला हा ग्रीन पडदा निघून जाईल आणि मागची जी बॅकग्राऊंड आपल्याला हवी आहे ती घेता येते. मग काय करायचं, आत्ता जे आपल्याला इकडे ऑप्शन दिसत आहेत उजव्या बाजूला जे ऑप्शन दिसत आहेत, बघा इन ॲनिमेशन, ओव्हरऑल ॲनिमेशन, आउट, याला वरती करा आणि बघा क्रॉपिंग हा शब्द आला, क्रॉपिंग करायचं. मग आता क्रॉपिंग आपल्याला करायचं आहे. काय करायचं की हा ग्रीन पडदा जो आहे तो ग्रीन पडदा येईल इथपर्यंत आपल्याला क्रॉप करायचं आहे. आजूबाजूला दुसरं कोणतंही कलर, पांढरा कलर किंवा भिंत दिसता कामा नाही, फक्त ग्रीन पडदा आणि आपण दिसले पाहिजे असं आपल्याला क्रॉपिंग करायचं आहे. म्हणजे ग्रीन टोटल बॅकग्राऊंड आपली ग्रीन पडद्याची असेल तर आपल्याला छानपैकी व्हिडिओ करता येतो. बघा मी क्रॉप केलं आहे, आता क्रॉपिंग एनेबल केलं. आता तो लहान झाला माझा, जो व्हिडिओची बॅकग्राऊंड मोठी होती ती मी लहान केली, क्रॉप केलं त्याला.
आता काय करायचं आहे, जो व्हिडिओ खाली आपल्या लेअरमध्ये दिसतो आहे त्याला क्लिक केलं म्हणजे त्याच्यावर कर्सर आला आहे. आता पुन्हा उजव्या बाजूला जे ऑप्शन दिसत आहेत ॲनिमेशन वगैरे क्रॉपिंग, तर क्रॉपिंगच्या वरती क्रोमा की असं दिसतं बघा, क्रोमा की, त्यावर मी क्लिक केलं. या क्रोमा कीला एनेबल करायचं आहे आपल्याला. मग एनेबल केल्यावर त्याची एक सिस्टीम ॲडजस्टमेंट असते, तुम्ही कमी जास्त केलं की तुमच्या लक्षात येईलच. ती ॲडजस्टमेंट जी आहे ती साधारणपणे तुमचा पडदा आणि तुमची बॅकग्राऊंड कशी आहे त्यावरती अवलंबून असते. बघा वरती 28% आणि खाली 50% असं दिसतं आहे. या 28%ला मी पुढे नेतो, साधारणपणे 30-35-35% मी नेतो. मी 34% ते नेलं आणि खालचे जे 50% दिसत आहेत त्या 50%ला मी साधारणपणे 65-66% आणलं. बघा आता फक्त मी दिसतो आहे आणि मागचा ग्रीन पडदा जो होता बॅकग्राऊंड तो चालला गेला. आता याला एनेबल, वरचं जे बाण दिसतो आहे क्रोमा की त्याला ॲप्लाय केला आपण. आता बघा फक्त तिथे मी एकटा उरलो आहे, मागची बॅकग्राऊंड चालली गेली आणि आता मला जी हवी होती बॅकग्राऊंड ती बॅकग्राऊंड आता घेता येते. पुन्हा त्या बॅकग्राऊंडला त्या माझ्या फोटोला क्लिक करायचं आणि त्याला आपल्याला हवं तशी मुवमेंट तुम्हाला वरती ठेवायची असेल वरती, एका साईडला, उजव्या बाजूला, खाली, डाव्या बाजूला, खाली कुठे ठेवायचं असेल तसं तुम्ही ठेवू शकतात. पुन्हा त्याला लहान मोठं करायचं असेल तर तुम्ही लहान मोठं करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा बनवायचा आहे आणि तुम्ही किती दिसले पाहिजे हे तुमच्यावर आहे. जर का तुम्हाला लहान तुम्ही दिसले पाहिजे असं वाटत असेल, जास्त लिखाणकाम करायचं आहे तर तुम्ही लहान फोटोमध्ये राहू शकतात. किंवा तुम्हाला तुमचा व्हिडिओ तुम्ही मोठे दिसले पाहिजे असं करायचं असेल तर तसंही करू शकतात. मीडियम साईजमध्ये जर ठेवलं तर ते खूप चांगलं असतं. मग अशा प्रकारे मीडियम साईजमध्ये त्याला ठेवायचं आणि पुन्हा वरती जे उजव्या बाजूला ॲरो दिसतो बघा व्हिडिओचा, तिथे क्लिक केलं एनेबल, ते झालं. मग अशा प्रकारे आता आपण प्युअर बॅकग्राऊंड आपल्याला जी हवी असते हवी होती ती बॅकग्राऊंड आपण घेतली. आता आपला व्हिडिओ सुरू झाला. मग व्हिडिओ सुरू झाल्यासाठी बघा मी बोलतो आहे, हा व्हिडिओ आता टेस्टिंगसाठी बनवायचा आहे. मग कसे अक्षरं येतात ते आपल्याला पाहायचं आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. बघा मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये जे मी बोललो की हा व्हिडिओ टेस्टिंगसाठी बनवायचा आहे असे शब्द मी त्या व्हिडिओमध्ये बोललो आहे. मग काय करायचं, हे जे लेयर दिसतं आहे बघा लेयर, त्या लेयरवर क्लिक करायचं. पुन्हा टेक्स्ट निवडायचं. मग टेक्स्ट निवडलं की आपल्याला समोर अशा पद्धतीने कीपॅड ओपन होतं. त्या कीपॅडवर आपण लिहू शकतो की आपल्याला काय, आपण काय बोललो आहे आणि आपल्याला काय हवं आहे ते आपण लिहू शकतो. मग बघा मला समजा लिहायचं आहे हा व्हिडिओ फक्त टेस्टिंग टेस्टिंगसाठी आहे. बघा असं मी लिहिलं. मग हे जे मी आता लिहिलं त्याला मी ओके करणार. ओके बघा जे मी लिहिलं होतं ते आता इथे आलं. आता काय करायचं आहे, त्याला थोडं मोठं आपण करू शकतो आणि त्याचे फॉन्ट पण आपण चेंज करू शकतो. बघा इथे जे समोर डाव्या बाजूला स्मॉल ए मोठा ए बघा दिसतो आहे, ए मोठा ए आणि स्मॉल ए असं दिसतं आहे, त्याला क्लिक केलं तर आपल्याला फॉन्ट हवे ते मिळतात. बघा नोटो सेरिफ बोल्ड, नोटो सेरिफ रेग्युलर, ड्रॉइड सॅन्स मोनो, नोटो सेरिफ इटॅलिक, नोटो सेरिफ बोल्ड इटॅलिक असं दिसलं. बघा हे नोटो सेरिफ बोल्ड इटॅलिक हे जर का आपण निवडलं आणि वरती बाजूला क्लिक केलं की बघा अशा पद्धतीचं अक्षर आपलं इटॅलिक पद्धतीने येतं. पुन्हा आपण त्याला लहान मोठं करू शकतो. तर लहान मोठं करण्यासाठी हा जो ॲरो दिसतो आहे, बाण दिसतो आहे, त्यावर आपण क्लिक करून त्याला लहान मोठं सरकवून करू शकतो. मग आता हा व्हिडिओ फक्त टेस्टिंगसाठी आहे असं मी बोललो आहे आणि ते अक्षर इथे आलं आहे. पुन्हा हे अक्षर आपल्याला जसजसं आपण बोलतो तसतसं यायचं, ते पुढे सरकलं पाहिजे असं वाटत असेल, म्हणजे आपोआप टायपिंग होते आहे असं वाटलं पाहिजे, अशी जर का तुमची इच्छा असेल तर काय करायचं की ते जे लिहिलं आहे आपण ते अक्षर जरा मोठं करून घ्यायचं. ओके केलं आपण ते, मी मोठं केलं. बघा इथून खाली कुठे सरकतं आहे बघा, हा जो कर्सर आहे
खाली पिवळा दिसतोय बघा, हा व्हिडिओ फक्त टेस्टिंगसाठी आहे, त्याला बघा मी अशा पद्धतीने लहान मोठं करू शकतो त्याला। त्याच्यावर आपण क्लिक केलं की ते बघा ती पिवळी पट्टी खालची लहान झाली, पुन्हा ती पिवळी पट्टी मला मी मोठी करू शकतो, मला मोठी करायची, मी मोठी केली। मग काय करायचं आहे, त्या पिवळ्या पट्टीवर आपण क्लिक करून ठेवलं आहे। आता ही जी अक्षरं दिसत आहेत इन ॲनिमेशन, ओवरऑल ॲनिमेशन, आपल्याला ॲनिमेशन करायचं आहे, मग इन ॲनिमेशनवर क्लिक केलं। बघा फार ऑप्शन तिथे येतील, नन येईल, फेड येईल, पॉप येईल, स्लाईड येईल, स्लाईड राईट, स्लाईड अप, स्लाईड डाऊन। आपल्याला लेटर बाय लेटर बघा हा ऑप्शन निवडायचा आहे, लेटर बाय लेटर। मी निवडला लेटर बाय लेटर, बघा ते आपोआप येतं आहे लेटर बाय लेटर, आणि त्याचा स्पीड पण आपल्याला कमी जास्त करता येतो। बघा तुमच्या समोर दिसत आहे 2, 2.5, 3, 3.5, 4, 4.5, 5, 6, 7, जितकं तुम्ही त्याचा अक्षरं वाढवणार तितका स्पीड त्या अक्षराचा कमी होईल। बघा मी 7 निवडला आहे, वरती इन ॲनिमेशनच्या ठिकाणी जो बाण दिसतो आहे त्यावर मी ॲप्लाय केलं। बघा आता जसजसा हा व्हिडिओ पुढे जाईल, मी व्हिडिओ चालू केला, हा व्हिडिओ फक्त आता टेस्टिंगसाठी बनवायचा आहे, मग कशी अक्षरं येतात ते आपल्याला पाहायचं आहे। बघा अशा प्रकारे ते अक्षर आपण घेऊ शकतो आणि ते आपल्या चेहऱ्यावर येत आहे म्हणून आपल्याला ते सरकवता पण येईल, अशा प्रकारे आपण त्याला घेऊ शकतो। बघा आलं तर खूप सोपं आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिजे ती बॅकग्राऊंड घेऊ शकतो आणि पाहिजे ती अक्षरं घेऊ शकतो। पुन्हा जी अक्षरं आपण घेतलेली असतात त्यांचं जे इन ॲनिमेशन बघा तुम्हाला दिसत आहे, इन ॲनिमेशन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल, ती पिवळी पट्टी जे अक्षर आहे त्यावर क्लिक केलं, त्या पिवळी पट्टीवर क्लिक केलं की इन ॲनिमेशन आणि ते ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतात। मग इन ॲनिमेशनमध्ये जर का आपण क्लिक केलं आणि लेटर बाय लेटर असा ऑप्शन घेतला तर ते पुढे सरकतं। त्या लेटर बाय लेटरच्या ऐवजी तुम्ही वेगळे वेगळे ऑप्शन घेऊ शकतात। बघा मी आता पॉप हा निवडला, बघा पॉप घेतलं तर ते अक्षर असं मागून पुढे येत आहे बघा, आणि आणखी थोडं मागे सरकत आहे, अशी वेगळी वेगळी तुम्ही घेऊ शकतात ऑप्शन। स्लाइड राईट म्हणून घेतलं तर डावीकडून ते अक्षर निघालं आणि उजवीकडे आलं असा त्याचा अर्थ होतो। स्लाइड लेफ्ट घेतलं तर ते लेफ्टकडून आलं आणि उजवीकडे सरकलं। स्लाइड अप घेतलं तर बघा ती स्लाइड खालून वर जाते बघा, स्लाइड डाऊनमध्ये पण तसं दिसतं आपल्याला। बघा मी त्याचा स्पीड जरा बदलवतो, त्याच्या 3-2.5 स्पीड करतो, स्लाइड डाऊन बघा वरून खाली आलं ते। हे क्लॉक वाईज जर का निवडलं तर ते गोल 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 फिरतं आणि मग येतं। अशी खूप सारी ॲनिमेशन्स आपल्याला त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेता येतात, म्हणून तुम्ही हवा तसा खूप चांगला व्हिडिओ बनवू शकतात, इफेक्टिव्ह बनवू शकतात। एवढंच नाही तर जर का तुम्हाला या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं असेल तर बॅकग्राऊंड म्युझिकसुद्धा तुम्ही निवडू शकतात। काय करायचं, आत्ता जे गोल अक्षरं तुम्हाला दिसत आहेत मीडिया ऑडिओ रेकॉर्डिंग, तर या ऑडिओमध्ये तुम्ही क्लिक केलं तर तुमच्याकडे जे ऑडिओ आहेत तुम्ही आधी जर का टाकून ठेवलं असेल, एखादं फ्ल्यूट म्युझिक किंवा एखादं चांगलं म्युझिक की जे छानपैकी बॅकग्राऊंड म्युझिक होऊ शकतं, ते बॅकग्राऊंड म्युझिक आपण मित्रांनो घेऊ शकतो। बघा मी तुम्हाला दाखवतो, माझ्याकडे छान असं बॅकग्राऊंड म्युझिक आहे, ते मी तुम्हाला दाखवतो। हे छोकर इन्स्ट्रुमेंटल असं ते सॉन्ग आहे, बघा आता बाजूला प्लस चिन्ह दिसतंय। या हे जे प्लस चिन्ह लाल अक्षरात दिसत आहे त्या प्लसवर जर का तुम्ही क्लिक केलं तर ते बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून सिलेक्ट होऊन जाईल। किंवा आणखी तुम्हाला दुसरं निवडायचं असेल तर ते तुम्ही दुसरं पण निवडू शकतात। मी रेकॉर्ड करून ठेवलेलं एक माझ्याकडे आहे फ्ल्यूट, रेकॉर्ड फ्ल्यूट म्हणून आहे, खूप छान बॅकग्राऊंड म्युझिक ते आहे फ्ल्यूट रेकॉर्ड। बघा बासरीचं खूप असं सुगम असं संगीत आहे, हळुवार ते चालतं, ते जर का आपण प्लस केलं तर ते इथे आलं। आता काय होईल, बॅकग्राऊंड म्युझिक पण वाजेल आणि आपला आवाज पण येईल, पण कधीकधी काय होतं बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज फार जास्त होतो, मग काय करायचं, त्या ज्या फ्ल्यूटची पट्टी खाली दिसते त्यावर क्लिक करायचं आणि हा जो साऊंडचा भोंग्यासारखा दिसतो आहे बघा साऊंड आवाजाचा, त्यावर तुम्ही इथे क्लिक केलं तर साऊंड आपल्याला त्याचा कमी जास्त करता येतो। आता बघा या साऊंडच्या खाली 100% असं आपल्याला दिसतं आहे, त्या 100%ला तुम्ही क्लिक करून त्याला खाली आणायचं, अगदी 10%
5% त्याला आणायचं, बघा मी आणतोय त्याला 10%, 10% करून टाकलं, वरती ऑडिओच्या बाजूला जो बाण दिसतोय त्याला अप्लाय करायचं आहे, केलं मी अप्लाय. आता काय होईल, आपला जो व्हिडिओ आहे, आपलं जे टीचिंग आहे, त्या टीचिंगचा आवाज अधिक राहील आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज खूप कमी राहील. बघा आपण ऐकूया, मी व्हिडिओ सुरू करत होतो. टेस्टिंगसाठी बनवायचं आहे, मग कसे अक्षरं येतात ते आपल्याला पाहायचं आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. बघा मित्रांनो, आपल्या बोलण्याचा आवाज पण येत होता आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज पण कमी आवाजात येतोय, खूप कमी. तुम्ही नीट ऐकलं तर बॅकग्राऊंड म्युझिक खूप कमी आवाजात तुम्हाला ऐकायला येत आहे. बरोबर, आपला व्हिडिओ सुरू राहतो, आपलं टीचिंग सुरू राहतं आणि बॅकग्राऊंड म्युझिक वाजत राहतं हळू आवाजात, मुलांना ते इंटरेस्टिंग वाटतं. तर अशा पद्धतीने आपण काइन मास्टरमधनं खूप सारे ऑप्शन फीचर्स वापरून आपला व्हिडिओ खूप चांगला करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स, तुम्ही अशा पद्धतीने प्रयत्न करून तुमचा व्हिडिओ बनवू शकतात. तर प्लीज मित्रांनो, हे जर का आवडलं असेल माझं मेथड तुम्हाला, तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.